सोलापूरकर हो, नमस्कार. सोलापुरातला आजचा हा सूर्योदय दिवसभर आपण बघतो आहे की यंदाच्या उन्हाळ्या हंगामात विक्रमी असं तापमान आपण पाहिलं. कधी 45 जवळपास पोचलेलं हे तापमान कालपासून 39 आलं आहे. आजचा सूर्योदय आणि त्याच वेळेस सोलापूर शहर सकाळी 7 360° कसं दिसतं पहा एस न्यूज मराठीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. 360° सोलापूर शहर आपण पाहतो आहे. सोलापूर नगरी किती वाढली आहे याची प्रचिती आपल्याला येईल. जिकडे बघावं तिकडं टोलेजंग इमारती उभा राहत आहे, त्यामुळं 178 चौरस किलोमीटर परिघामध्ये विस्तारलेलं सोलापूर शहर आणि त्याला सेवा देणारी सोलापूर महापालिका. नक्कीच यापुढील कालावधीमध्ये आपल्याला वेगळं नियोजन करावं लागेल, तरच सोलापूर शहराची जी स्थलांतरित लोकसंख्या आहे ती कमी होईल. सोलापूर शहराचा आपण पाहत आहे 360° सकाळचा हा रम्य देखावा. सोलापूर नगरी जिची सध्याची लोकसंख्या जवळपास 10 लाखाच्या वर पोहोचली आहे आणि सूर्योदयाच्या वेळेसचं हे व्हिडिओ चित्रीकरण आपण एस न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतो आहे. खूप मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहराचा विस्तार होत आहे, त्यामुळे इथं मूलभूत सुविधा दिल्या, थोड्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर नक्की सोलापूर हे जगात भारी आहे हे आपल्याला नक्की जाणवेल. खात्री इथं कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा सामना करावा लागत नाही, खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण नाही, कधी भूकंप किंवा समुद्राच्या लाटा नाहीत, कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी होत नाही. अत्यंत छोटं टुमदार या टोकावरनं त्या टोकावर पोचण्यासाठी अवघ्या 5 ते 10 मिनिटाचा अवधी, त्यामुळं सोलापूर हे नक्कीच सगळ्यांच्या स्वप्नातील शहर होऊ शकतं यासाठी तुम्ही आम्ही आणि आपण निवडलेले लोकप्रतिनिधी यांनी थोडंसं व्यवस्थित प्लॅनिंगने काम केलं तर नक्की सोलापूर अत्यंत सुंदर होऊ शकेल. या ठिकाणी झाडांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलं पाहिजे, आणखी शहर स्वच्छ कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, इथला पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे आणि इथल्या जे काही मनमानी वागणाऱ्या लोकांना सरळ केलं पाहिजे, तर नक्की सोलापूर हे अत्यंत राहण्यायोग्य शहर होईल यामध्ये शंका नाही. कारण जवळपास 800-850 कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खर्च करून या ठिकाणी काही विकास झाला तो काय मनासारखा नाही, त्यामुळे इथून पुढे ज्या काही योजना होतील त्या लोकांच्या हितासाठी होतील आणि त्यातून नक्कीच सोलापूर शहराची मान उंचावेल. या ठिकाणी लवकरच विमानसेवा सुरू होत आहे, त्यामुळं चांगले रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, इथलं गुन्हेगारीकरण कमी केलं, इथल्या मिरवणुका थोड्याशा कमी केल्या तर सोलापूरमध्ये लवकरच IT पार्क सारखे अनेक उद्योग येतील यामध्ये शंका नाही. मात्र यासाठी तुमची माझी आपल्या लोकप्रतिनिधींची आणि इथल्या प्रशासनाची तीव्र इच्छा असली पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी सजग व्हावं एवढंच एस न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं